सावंतवाडी तळवडील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांची 34 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर निवृत्त झाले. त्यांच्या चांगल्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या शांत संयमी निष्ठवंत शिक्षकाचा सन्मान सोहळा तळवडे येथे थाटात संपन्न झाला. तळवडे येथे प्रकाश परब मित्रमंडळ, शिवराम भाऊ सेवाश्रम, अर्बन बँक तळवडे तसेच माजी विद्यार्थी मित्रमंडळ, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी मालवणकर यांनी आपण आपली सेवा कशी प्रामाणिकपणे बजावली याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या 3 वर्षात आपल्यावर अनेक संकट आली, पण सर्व शिक्षक वर्ग माझ्या मित्र परिवारामुळे त्यांना सामोरे गेलो, त्यामुळे आज मी खंबीर आहे. त्याचप्रमाणे आज मी नेहमीच शाळेचा विकास पाहिला. मुलांच्या सर्व शैक्षणिक गुणात वाढ झाली, त्याचे श्रेय जरी मला मिळाले तरी माझ्याबरोबर माझा शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग देखील आहे. मला बरं वाटतं काय की माझा विद्यार्थी वर्ग ज्या पद्धतीनं मला मान सन्मान देतोय तिथं मोठ्या संख्येनं विद्यार्थी वर्ग जमलेला आहे. तर या विद्यार्थी वर्ग या विद्यार्थ्यांना फक्त ठिकाणी मोठं काम केलेलं नाही, बऱ्याच मंडळ सरांनी संस्कार वगैरे केलं. मी मात्र फक्त कर्तव्य वाढवायचं. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश परब यांनी मालवणकर यांच्याविषयी आपले विचार मांडले. श्याम मालवणकर म्हणजे सर्व क्षेत्रात हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी स्वार्थी भावना कधीच ठेवली नाही. परोपकार हेच त्यांचे कर्तव्य आहे. यावेळी या महाविद्यालयातील निवृत्त शिक्षक बबन पेंडेकर, लीलाधर घाडी चिपकर, संजू पै, विदिता चिपकर बगळी, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, उमेश पावनोजी, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती बाळू परब अशा अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी मालवणकर यांचा प्रकाश परब मित्रमंडळ आणि गावाच्या वतीने सन्मान चिन्ह व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, बाबा मालवणकर, मातृश्री लक्ष्मीबाई मालवणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर आर सावंत, यशवंत मालवणकर, संजू पै, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊत, वेंगुर्ले सभापती बाळू परब, बोडावडे सरपंच आदिती नाईक, लीलाधर घाडी, बबन पेंडणेकर, नारायण परब, रवींद्र परब, रामभाऊ कुंभार, यशवंत गोडकर, पेंडूर सरपंच गीतांजली कांबळी, विलास नाईक, रवींद्र काजरेकर, उपसरपंच महेंद्र नाईक, सर्व सेवाभावी मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विद्यार्थी, ग्रामस्थ, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण दहीसाठी अमित पालव, सावंतवाडी.